पे झगड़ा झगड़ा हो गया है साइड पे। हेलो फ्रेंड्स, स्वागत है तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी आलो एका साईटवर, तर वाटलं ती साईट तुम्हाला शेअर करावी। साईट कुठली आहे, काय आहे, मी तुम्हाला दाखवतो। आणि त्या साईटवर माझा वैयक्तिक ट्रॅक्टर आणलेला आहे आणि ड्रायव्हिंग पण स्वतः मीच करते। तर वाटलं की आज तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा ब्लॉग बनवते मी। तर मी तुम्हाला साईट दाखवतो नेमकी काम काय, त्यानंतर मग त्या साईटचं तुम्हाला डिटेल सांगतो मी की नेमकी साईट कसली आहे। चला आपण साईट बघूया। तर मित्रांनो, समोर तुम्ही बघत असाल तर दोन हायड्रा चालू आहे, ट्रॅक्टर चालू आहे, पलीकडे रेल्वे लाईन आहे। आता ही रेल्वे लाईन कशाची आहे, रेल्वे लाईन आहे। आणि माझ्या बाजूला जर तुम्ही बघत असाल ती स्लीपरची थप्पीची थप्पी आहे बघा इथं। तर डबलचं काम चालू आहे दौंड मनमाड रेल्वेचं। तर हे सुपरवायझर आहे ठेकेदारचे। तर हे स्लीपर UP आणि BRचे जे मजूर आहे ते स्लीपर फोडण्याचं काम करतात। आमच्या ट्रॅक्टरमध्ये स्लीपर आम्ही असे घेऊन जातो आणि हे स्लीपर फोडून त्याचं रिनोव्हेशन करून पुन्हा नवीन स्लीपर तयार केले जातात। तर मित्रांनो, हे कानेगाव स्टेशन आहे। कदाचित तुम्ही पुण्याला जाताना म्हणा किंवा पंढरपूर साईडला, सोलापूर साईडला जाताना म्हणा, ह्या स्टेशनवरून कदाचित तुम्ही गेलेले पण असाल। तर हा जो सगळा स्पेस मोकळा आहे हा स्पेशली स्लीपर स्टोरेज करण्यासाठी आहे। इथं ओल्ड स्लीपर इथं स्टोरेज केले जातात, त्यानंतर ते तोडले जातात, त्यातनं जे नवीन त्यांचं जे लोखंडाच्या ज्या पट्ट्या आहे त्या बाहेर काढून पुन्हा नवीन स्लीपर रेडी केले जातात। आणि नवीन स्लीपर हे सगळं काही दौंड मनमाड ह्या डबलिंग लाईनसाठी वापरलेले आहे। तर आमचे इथं डबलचं काम जवळपास झालेलं आहे। पुढे पुंतांब म्हणून एक स्टेशन आहे, खूप मोठा ब्रिज आहे बघा त्या गोदावरी ब्रिजवर। तर त्याचं काम चालू आहे। एकदा त्याचं काम कम्प्लीट झालं की जवळपास आमच्या साईडचं काम कम्प्लीट झाल्यासारखंच होईल। वेळ भेटला तर तो ब्रिज कसा आहे, खूप जबरदस्त असा ब्रिज, बघण्यासारखा ब्रिज आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच। तर आपण बघूया स्लीपर कसे भरतात ते। आजा
लगा? प्लेन दिख रहा है वहाँ से? ये प्लेन दिख रहा है आपको? क्या कहाँ लगा है गाड़ी? कहाँ जाएगी गाड़ी? प्लेन कहाँ जाएगा? कैसे बनेगा? ब्लैक कलर ड्राइवर कहाँ? नहीं, जो पुराना ड्राइवर उसको ब्लैक कलर बोल रहे हो? सीनियर ड्राइवर बोल रहे हो? बहुत देखा हूँ ना ब्लैक कलर। देखो कौन ऐसे जगह मुड़ा के देगा मुझको। तुम्हारे हिसाब से हम नहीं चला पाएंगे गाड़ी। झगड़ा हुआ है क्या? ये क्या कर सड़क नहीं थी पलटी वाली थी। साइड पे झगड़ा झगड़ा हो गया साइड पे। वहाँ नहीं जाएगा नीचे गाड़ी? वहाँ नीचे जाएगा? वहाँ नीचे नहीं जाएगा। कौन ड्राइवर डाले ब्लॉक ब्लॉक? इधर जो गड्ढा दिख रहा है यार, कहाँ दिख रहा है गड्ढा? ओए जान दे तेरा मशीन उधर उड़ा। चल जहाँ मेरा गाड़ी खड़ा है। हाँ ओए जान दे गाड़ी उससे मोड़ा हो रहा है। कहाँ लगा है गाड़ी? गड्ढा में डाला है। गड्ढा दिख रहा है? गड्ढा में डाला है? गड्ढा बोलो। गड्ढा दिख रहा है? गड्ढा दिख रहा है? बताओ। तो मित्रांनो अशा प्रकारे हे फोडून यातले स्टीलचे बार बाहेर काढलेले असतात आणि पुन्हा नव्याने स्लीपर बनवले जातात। तर अशा प्रकारे इकडं लोक बघा हाताने फोडताय दिसत असेल तुम्हाला। बघा ते लेबर घनाने स्लीपर फोडायचं काम चालू आहे। अशा प्रकारे एका दिवसाला 30-30 स्लीपर फोडतात ते। आपल्यासारखा माणूस दिवसभरात एक फोडल का नाही फोडल मुश्किल आहे, पण हे लोक 30 स्लीपर फोडतात एका दिवसाला आणि 45 रुपये स्लीपर प्रमाणे यांना तोडून दिलेलं असतं। तर खूप मेहनतीचं काम आहे। तर आज हा ब्लॉग तुम्हाला मला शेअर करावा असं वाटला, तुम्ही आज शेअर केला। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।